राज्य आणि केंद्र पुरस्कृत या ठिकाणी स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना साकारण्यात आली आहे आणि शासनाने ही गावे निवड करण्यासाठी काही निकष ठरवून दिले. त्या निकषाच्या आधारावरच खऱ्या अर्थाने गावे स्मार्ट व्हिलेज म्हणून पुढे यावी, गावातील आदर्शपणा दिसावा या उदात्त हेतूने शासनाने वेगवेगळ्या अटी लादून उपक्रमाला राज्यात राबविण्याची सुरुवात केली आहे. परंतु शासनाने निकष बाजूला सारून स्मार्ट व्हिलेजच्या निवड प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप कोरपणा तालुक्यातील पिपरडा ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रभान तोडासे आणि जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अलीसह इतर ग्रामपंचायत सरपंचांनी केला असून योग्य व सखोल चौकशीची मागणी केली आहे. मागील 2 वर्षात अनेक गाव लोकसहभागातून पुढे आली. काही लोकांनी श्रममूल्य देऊन श्रमदान केले. गावातील आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या पातळीवर उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला म्हणून काही गाव त्यामध्ये निकषात बसविण्यात आले. त्यामध्ये जलस्वच्छता, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, त्याचबरोबर स्मार्ट व्हिलेज, मग स्मार्ट व्हिलेज कसा असावा यासाठी सुद्धा सरकारने काही निकष ठरवून दिले आहे. मग घनकचरा व्यवस्थापन तालुक्यातील एकही गावात होत नसेल तर तो गाव स्मार्ट व्हिलेज समजायचा का, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. म्हणून जी गावे स्मार्ट व्हिलेजमध्ये सहभागी झाली आहेत त्या गावांचा परिसर पिंजून काढला पाहिजे आणि बुकलेट पाहून नव्हे तर लोकमताने गुण दिले पाहिजे, असा सल्ला देत चौकशीची मागणी केली आहे. स्मार्ट व्हिलेज निवड प्रक्रियेत घोळ झाल्याचे आरोप इतरही ग्रामपंचायत सरपंचांकडून होत असून शासनाने याची सखोल तपासणी व चौकशी करावी अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अलीसह पिपरडाचे सरपंच चंद्रभान तोडासे व इतर ग्रामपंचायत सरपंचाने केली आहे. कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर केंद्र आणि राज्य पुरस्कृत या ठिकाणी स्मार्ट व्हिलेज ही कल्पना साकार झाली आणि शासनाने ही गावं निवड करण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत आणि त्या निकषाच्या आधारावर राज्यातील खऱ्या अर्थानं स्मार्ट व्हिलेज पुढे यावं आणि गावातील एक आदर्शपणा व दिसावा या हेतूने सरकारने वेगवेगळ्या अटी टाकून हा उपक्रम राज्यामध्ये राबवण्याला सुरुवात केली. गेल्या 2 वर्षामध्ये अनेक गावं लोकसहभागातून पुढे आली. काही लोकांनी श्रममूल्य दिलं, श्रमदान केलं आणि त्याचबरोबर गावातील आरोग्य, धनकचरा व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या पातळीवर उत्तम असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काही गावं त्यामध्ये निकषात बसवण्यात आली. त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, त्याचबरोबर स्मार्ट व्हिलेज. मग स्मार्ट व्हिलेज कसा असावा यासाठीही सरकारने काही निकष ठरवून दिलेले आहे. मग घनकचरा व्यवस्थापन जर तालुक्यामध्ये एकाही गावाला होत नसेल तर मग तो गाव स्मार्ट व्हिलेज समजायचा का? ज्या समित्या नेमल्या सरकारनं, आता आमचा आरोप आहे की त्या गावाला तुम्ही गेलं का? त्या गावाची खऱ्या अर्थानं मूल्यमापन तुम्ही केलं का? त्या शासनाच्या निकषाच्या अधीन असलेल्या गावांना तुम्ही निवड ग्रामपंचायतमध्ये बसून बुकलेट पाहून जर गुण दिलं असेल तर ही लोकांच्या भावनेचा अपमान करणारी घटना आहे. म्हणून लोकांनी, आपण ज्या ज्या गावामध्ये या स्मार्ट व्हिलेजमध्ये गाव सहभागी झाला असेल त्या गावच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या गावाच्या परिसर पिंजून काढला पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये बुकलेट पाहून गुण नव्हे तर गावातील लोकांच्या मतानं गुण दिली पाहिजे आणि तो गाव खऱ्या अर्थानं स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास यावं आणि अशा गावाच्या कार्य करणाऱ्या नागरिकाला आमच्या शुभेच्छा आहेत. सन 2016-17 व 17-18 मध्ये ग्राम स्वच्छता अभियान स्मार्ट गाव योजना निकषाच्या अधीन राबविल्या जाते, मात्र यामध्ये मूल्यमापन नियमाप्रमाणे झाले नाही. या स्पर्धेतील अनेक गावे अन्यायग्रस्त ठरले. समावेश असंतोष या गावांना भेटी न देता निवड प्रक्रिया संचयित आहे. खऱ्या स्मार्ट गावांना पुरस्कार हवा, निवड देखावा सादर केल्याने गाव स्मार्ट होणार नाही व मूल्यमापन करिता अधिकारी येतात म्हणून आम्ही सायंकाळीपर्यंत वाट पाहिले, परंतु कोणतेच अधिकारी गावात आले नाही.